छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मराठी मुलखाचा आवाज दिल्लीमध्ये सुद्धा घुमला. महाराष्ट्र सदनमध्ये शिवजन्मकाळ सोहळा झाल्यानंतर निघालेल्या भव्य शोभायात्रेचं संपूर्ण दिल्लीकरांनी स्वागत केलं. मलखांबपासून ते वारकरी ते आत्ताच्या ढोलताशापर्यंत सगळ्यांचाच आवाज या ठिकाणी घुमलेला आहे. या शोभायात्रेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, हंसराज अहिर, महादेव जानकर यांनी देखील उपस्थिती लावली आणि सहभाग नोंदवला. मोठ्या उत्साहात दिल्लीमध्ये शिवजयंती साजरी होते. कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या संपूर्ण शिवजयंतीचं नियोजन केलेलं आहे. आपल्यासोबत खासदार संभाजीराजे छत्रपती आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल. प्रथमच दिल्लीमध्ये शिवजयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी होत, आज इतका मोठा उत्साह इथं दिल्लीत आहे. आम्हाला स्वतःला कल्पना होत नाही की आम्ही महाराष्ट्रात आहे त्या दिल्लीत आहोत. शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची जयंती ही राष्ट्रोत्सव व्हावी म्हणून आमचा प्रयत्न आहे. आज आपण जर पाहिलं असेल तर 2000 कलाकार महाराष्ट्रातून आलेले आणि 8-10 हजार लोक उत्तर दिल्लीतून आलेले आणि म्हणून ह्यातूनच शिवाजी महाराजांची शक्ती किती आहे किंवा ताकद किती आहे हे आपल्याला दिसून येते. ही सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात सुद्धा शिवजयंती असून सुद्धा इथं सुद्धा शिवजयंती होते आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रीयोत्सव सुरू करण्यासाठी हा पहिलाच दिवस आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. शिवाजी महाराजांचा विचार हा काही नुसतं महाराष्ट्रासाठी मर्यादित नाही तर तो देशभर जगापर्यंत पोहोचलेला आहे. पण खऱ्या अर्थाने परत एकदा शिवाजी महाराजांचा गजर इथं दिल्लीत व्हायला पाहिजे, राजधानीत व्हायला पाहिजे होता म्हणून आमचा प्रयत्न आहे. आणि या कार्यक्रमासाठी संध्याकाळी खुद्द राष्ट्रपती अभिवादन करण्यासाठी येणार. नक्कीच तरुणाई मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरी करते, तरुणाईला काय आव्हान कराल, कशा पद्धतीने उत्सव साजरा केला? शिवाजी मी तरुणांना एवढं सांगू इच्छितो की शिवाजी महाराजांचा नुसता जय जयकार करून चालणार नाही तर त्यांचा विचार आत्मसात करून घेणं गरजेचं आहे आणि तो आत्मसात करून घेतल्यानंतर आपल्या दररोज दैनंदिन जीवनात आपण कसं नेता येईल या दृष्टिकोनातून प्लॅनिंग त्यांनी नियोजन करायला पाहिजे. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा हा शिवजयंती हा दिवस हा प्रेरणास्थळ प्रेरणात्मक हा असा लक्षात घेऊन आपण पुढे जायला पाहिजे. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना ती प्रेरणादायी व्हावी अशा पद्धतीचा एक विचार आहे ते खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलाय. कॅमेरामन संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळके, जय महाराष्ट्र, दिल्ली.